ठाणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मात्र या परिस्थितीला पाऊस, मेट्रोचं धीम्या गतीनं सुरू असलेलं काम आणि घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा त्रास अधिकच वाढलेला आहे. वाहन चालकांसह प्रवाशांना यामुळे अपघाताचा धोकाही संभवतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खड्डे बुजवण्याच्या आदेशाला महापालिकेनं केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे. आढावा घेतलाय निकेश शार्दूल यांनी. पाऊस आणि खड्डे यांचं एकच समीकरण ठाणे शहरामध्ये दरवर्षी पाहायला मिळतं. पावसाळा सुरू झाला की ठाणे शहरातील खड्डे जे आहेत ते आपलं डोकं वर काढताना पाहायला मिळतात. मी सध्या आहे ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती. घोडबंदर रोडवरनं बोरिवलीला जाणारा हा महामार्ग आहे आणि ह्या मार्गावरती संपूर्ण रस्त्यावरती मोठमोठे खड्डे जे आहेत ते पाहायला मिळतात आणि ह्याच खड्ड्याचा परिणाम जो आहे तो वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतो. सकाळपासूनच ठाण्याहून घोडबंदर रोडला जाणाऱ्या संपूर्ण महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते. एकीकडे मेट्रोचं काम सुरू आहे, दररोज सतत पडणारा पाऊस आणि त्या पावसामुळे पडणारे खड्डे यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. तर त्यातच अपघाताची भीती देखील जी आहे ती मोठी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा याच रस्त्यावरती मोठमोठे अपघात जे आहेत ते झालेले पाहायला मिळालेले आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये महापालिका आयुक्त सौरभ राव, MMRDIचे अधिकारी आणि PWDचे अधिकारी यांनी घोडबंदर मार्गाचा पाहणी दौरा केला होता आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी रस्ते कोणाचेही असो मात्र रस्ते बांधणीचे आणि खड्डे बुजवण्याचं काम संबंधित ठाणे महानगरपालिकेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे घोडबंदर रोड रस्त्यावरची अशी रस्त्याची जी आहे चाळण झालेली पाहायला मिळते. त्यातच मोठमोठे खड्डे जे आहेत ते या संपूर्ण घोडबंदर मार्गावरती पाहायला मिळत आहेत आणि याचा त्रास वाहनधारकांना दिवसेंदिवस होताना पाहायला मिळत आहे. तर त्यातच अपघाताचं प्रमाण देखील याच रस्त्यावरती वाढताना देखील तेवढंच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुणे न्यूज, ठाणे.